अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे राजपूत समाज बांधवांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला। महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। तसेच सेवाश्रम ट्रस्टचे श्याम चैतन्यजी महाराज, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शंकर राजपूत, माजी पंचायत समिती सभापती विलास राजपूत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विलास राजपूत यांच्यासह आदी मान्यवर, तसेच राजपूत समाज, बंधू भगिनी, गुणवंत विद्यार्थी आणि पालक या प्रसंगी उपस्थित होते। श्याम चैतन्यजी महाराज यांचं मी केसरी प्रतिष्ठान जामनेर तालुक्यातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। या कार्यक्रमाचं निमंत्रण ज्यावेळेस महाराजांना दिलं त्यावेळेस महाराज अमेरिकेला होते। महाराजांना जसा संदेश मिळाला की असा असा कार्यक्रम आहे, मी मगाशी बोलताना तुम्हाला सांगितलं की प्रोत्साहन काय असतं किंवा एक प्रोत्साहनाची थाप, कौतुकाची थाप काय असते। महाराज एक महिना अमेरिकेमध्ये होते आणि एक महिना अमेरिकेत असताना केवळ एका शहरामध्ये नव्हे तर चार चार दिवसांचा प्रोग्राम त्यांचा अनेक शहरांमध्ये होता। एवढ्या व्यस्ततेच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी 4 तारखेला नक्की येणार, कारण 7 सप्टेंबर पासून ते पुन्हा हरिद्वारला जात आहेत। मी हा विषय यासाठी सांगतो आहे, याचं कारण असं की अशा प्रकारचा कार्यक्रम की जो तरुणांना प्रोत्साहित करणारा आहे, मी पुन्हा त्याच गोष्टींवर येतो आहे की जो कार्यक्रम तरुणांना प्रोत्साहित करणारा आहे, अशा कार्यक्रमाला महाराजांसारख्या महनीय लोकांकडून नेहमी प्रोत्साहन मिळतो। त्यापूर्वी एक जिल्हा स्तरावरचा कार्यक्रम फैजपूर या ठिकाणी 27 तारखेला आयोजित झाला, त्या कार्यक्रमाला सुद्धा महाराज उपस्थित होते। आणि म्हणून महाराजांकडून ही प्रेरणा आहे की तुम्ही मध्ये खंड पडला परंतु पुन्हा तुम्ही असा कार्यक्रम सुरू करत आहात, फार चांगली गोष्ट आहे। कारण तुमच्या मुलांचा तो अधिकार बनतो की तुम्ही त्यांचं कौतुक केलंच पाहिजे, कारण कौतुकाची थाप त्याला यशाची खडतर वाट सोपी करायला भाग पाडते। आणि म्हणून आपल्या मुलांचं कौतुक जर आपण करणार नाही तर कोण करणार, आणि हीच कौतुकाची थाप केसरिया प्रतिष्ठानच्या आणि उत्सव समितीच्या सदस्यांच्या पाठीवर महाराजांनी दिली की नाही, हा जो कार्यक्रम आहे तो तुम्ही चांगल्या प्रकारे साजरा करावा आणि वारंवार याही पुढे करावा, अशी शुभेच्छा, अशा शुभेच्छा महाराजांनी त्या ठिकाणी दिल्या। आपल्या राजपूत समाज बांधवांच्या वतीने आपल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान व्हावा यासाठी सगळी युवक मंडळी गेल्या महिन्याभरापासून कामाला लागली होती आणि आज तो सोनियाचा दिन खऱ्या अर्थानं आज उगवला। सोनियाचा दिन म्हणण्याचं कारण असं की आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरी स्वामीजी आज आमच्यामध्ये उपस्थित झाले। आध्यात्मिक ज्ञानाची जी शिदोरी त्यांच्याजवळ आहे ती ज्ञानाची शिदोरी, ती खऱ्या अर्थानं ज्ञानाचा जो वर्षाव आहे तो आमच्या सर्वांवरती करण्यासाठी आज महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। आमच्या समवेत इतरही समाज बांधवांचा त्यांच्या पाल्यांचा गुणगौरव समारंभ समस्त राजपूत समाजाच्या वतीने मी श्याम चैतन्यजी महाराज यांचंही स्वागत करतो। व्यासपीठावर विराजमान आदरणीय नवसिंहजी राजपूत, शंकरभाऊ राजपूत,
विलासभाऊ राजपूत आमच्या विनंतीस मान देऊन आपल्या जामनेर तालुक्याच्या शेजारी असलेले इतर तालुक्यांमधूनही स्नेहीजन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या तालुक्यातील सर्व समाज बांधव उपस्थित आहेत, माता भगिनी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा शब्दस्मरणाने हार्दिक स्वागत करतो. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं आम्हाला सांगतात की जेव्हा आम्ही फिरतो त्यावेळेस की तुम्ही फक्त महाराणा प्रताप सिंग यांची जयंती साजरी करतात, इतरही उपक्रम आपल्याकडनं झाले पाहिजे आणि जास्त अपेक्षा आहे. समाज जेव्हा या जे लोक करणारे आहेत, जे धावणारे आहेत, जे लोक पुढे येतात त्या लोकांना ह्या गोष्टी सांगतात की तुम्ही हे करा. त्यावेळेस थोडीशी अपेक्षा अशी असते की आपल्या सर्वांनी कुठेतरी जेवढं मला वेळ देता येत असेल मी वेळ द्यावा. दोन पैसे ज्यांच्याकडे आहेत त्यांनी या कार्यक्रमासाठी असलेलं जे काही आर्थिक बळ आहे ते द्यावं. ज्यांच्याकडे चांगल्या कल्पना आहेत त्यांनी त्या कल्पना द्याव्यात. ज्यांच्याकडे जेही जी संसाधनं असतील ती संसाधनं त्यांनी द्यावी हा एक मार्ग त्या ठिकाणी असतो. हे का करण्यात करायचं कारण काय? आम्ही पाहतो की समाजामध्ये सगळे काही संपन्न नसतील, कुणातरी मदतीचे हात देण्याची गरज असते, कुणातरी प्रोत्साहन देण्याची गरज असते. जो झळपणारा असतो त्याला कुठेतरी हात देण्याची गरज असते आणि म्हणून अशा ह्या झळपणाऱ्या युवकांसाठी, मुलांसाठी, मुलींसाठी आम्ही आमची जी काही यथाशक्ती मदत असेल त्यांना दिली पाहिजे आणि या मुलांना मोठं केलं पाहिजे. काय करू शकतो आम्ही? गावागावांमध्ये आम्ही जेव्हा राहतो तर आम्हाला एवढं करता येऊ शकेल की आमच्या गावातले 5-10 विद्यार्थी जे मुलं मुली आहेत, जे भूतपूर्व आहेत, त्यांना आपल्या स्तरावर काही करता आलं त्यांना आपण जरूर करावं. गावातल्या स्तरावरती जी गोष्ट आपल्याला शक्य नसेल ती तालुका स्तरावरती आपण जर निदर्शनात आणून दिली की काही चांगली भूतपूर्व मुलं आहेत, त्या भूतपूर्व घरामध्ये 18 वर्ष दारिद्र्य पण मूल्यमात्र फार सुलभता, खूप चांगला हुशार. एक सहज मला माझ्या मित्राने सांगितलं की सतनाम सिंग परदेसी यांचा मुलगा खूप हुशार आहे आणि त्या मुलाला जी जमेल तुम्हाला ती मदत करा. ती सहज गेलो त्यांच्याकडे आणि खरंच पाहिलं त्या मुलाचं जे मार्क्स पाहिले, त्या मुलाचं सगळं मी त्याच्याशी बोललो आणि खरोखरच वाटलं की ह्या मुलाला काहीतरी आपण मदत केली पाहिजे. तर शासकीय वसतिगृहामध्ये त्या मुलाचा नंबर लागला, त्या मुलाचं ऍडमिशन झालं, महाविद्यालयामध्ये ऍडमिशन झालं. त्या पालकांना खूप बरं वाटलं की त्याला समाज माझ्या मागे आहे, माझ्या बरोबर आहे, माझ्या साथीला आहे, कधी माझ्यावरची वेळ आली तर समाज मला मदत करतो आणि त्यासाठीच खऱ्या अर्थानं हे संघटन असतं. हे काही नुसतं मोर्चे काढायचे, आंदोलन करायचे आणि शोभायात्रा काढायचे यासाठी नसतं. तर हे एकमेकांना सहकार्य सहाय्य केल्याशिवाय आपण मोठे होणार नाही याची जाणीव आपल्याला असली पाहिजे आणि म्हणून आम्ही हा सगळा प्रयत्न करतो आहोत. माझ्या बरोबर सगळे माझी पूर्ण टीम आहे. सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून, भाषिक मतभेद बाजूला ठेवून ही सगळी मंडळी माझ्या समवेत जे आहेत, जेही सांगाल ते काम करायला तयार आहे. पैशांचा, वेळेचा आणि बाकीच्या गोष्टींचा कोणाचाही काही त्याचा विचार न करता सदैव आपल्या बरोबर असतात. काही उणीवाही असतील, राहिलेले असतील, पण त्या उणीवा जेव्हा तुम्ही हे सगळे एकत्र याल, बऱ्याच वेळा आमची गुजर मंडळी आम्हाला सांगते की तुम्ही असं करा, तुम्ही हे असं करण्याच्याऐवजी असं करा, त्यातून काहीतरी संदेश मिळतो आणि खरं म्हणजे आम्हाला तुमच्याकडनं हा फीडबॅक जो आहे अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळत असतो. तुम्ही उपस्थित राहिलात तर आम्हाला आणखी चांगले कार्यक्रम समाजासाठी घेण्यासाठी एक प्रकारचं प्रोत्साहन मिळेल आणि आपण ते देत राहावं. आमची अपेक्षा आपल्याकडनं एवढीच आहे की आपली जी काही उपस्थिती आहे ती उपस्थिती आपण द्यावी. आम्हाला महाराणा प्रताप सिंग यांच्या जयंती निमित्तानं आम्ही सगळ्या गावांमध्ये फिरलो, खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपण जयंती उत्सवही साजरा करू शकलो. की एक पाऊल चालता चालता अनेक पावलं चालता येतात आणि मग पावला मागे पावलं टाकत मैलाचं अंतर आपल्याला गाठता येतं आणि निश्चितच आपण ते अंतर निश्चितच गाठू. आज आपण पाहतो अगदी छोटे मोठे समाज देखील एकत्र येऊन आपल्या समाजातील
जे दुखी कष्टी वंचित दुर्लक्षित घटक असतील त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम काही चांगल्या सामाजिक संघटना करत असतात आणि ते काम हे सर्वांना मूळ प्रवाहामध्ये सामील करून घेण्याचं काम असल्यामुळे सर्वांनी आपापल्या परीने जे जे आपल्याला शक्य होईल कुणाला वेळ देता येत असला तर त्यांनी वेळ द्यावा, ज्याला पैसे द्यायचे असतील त्यांनी पैसे द्यावे, ज्यांना ज्या ज्या पद्धतीनं हे काम आपल्या पातळीवर करता येत असेल त्याने ते करावं. या सर्व करत असताना इथं कुणीही मोठा आणि कुणीही लहान नाही. हे प्रातिनिधिक स्वरूपात ह्या काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. जसं आपण म्हणतो की आपण आता दररोज सकाळी उठल्यावर आकाशामध्ये एक पक्ष्यांचा थवा बघत असतो, तो पक्ष्यांचा थवा हवेतून उडत असताना सगळ्यांच्या पंखांमध्ये सारखं बळ असतं. एकमेकाला साथ देण्याचं काम या निमित्तानं केलं पाहिजे. आज अनेक विद्यार्थ्यांचा इथं गुणगौरव झाला. निश्चितच ही त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक क्षण आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांचं आयुष्य हे बदलत जाणार आहे. आज 10वी 12वीचे विद्यार्थी यांच्या जीवनातला आज हा टर्निंग पॉइंट आहे आणि हा विद्यार्थी घडत असताना एक समाजामध्ये एक चांगलं नैतिक मूल्य जोपासले गेले पाहिजे म्हणून एक सुसंस्कारित एक गुणवंत विद्यार्थी आपण समाजाला निश्चितच देणार आहोत. आज इथं एका सैनिकाचा देखील नुकतंच ज्याची भरती झाली सेनेमध्ये तो दाखल झाला त्याचा देखील आपण सत्कार केलेला आहे. विविध क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आपण निश्चितच या निमित्ताने कौतुक केलेलं आहे आणि निश्चितच आपल्या सर्वांना हा खूप मोठा आनंद या निमित्ताने झालेला आहे. आपल्या सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज व्यासपीठावरती अध्यक्ष महोदय महामंडेश्वर जगन्नाथजी महाराज चैतन्यजी महाराज शिवसेनेचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय दीपकभाऊ राजपूत काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शंकरभाऊ राजपूत भारतीय जनता पार्टीचे आणि आमचे मित्र सहकारी बंधू सभापती पंचायत समिती नवसिंग राजपूत केसरिया प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय डी एस पाटील सर तसेच विश्वजीत सिसोदिया सर जे आमचे आमचे सुद्धा मार्गदर्शक आहेत या केसरिया प्रतिष्ठानच्या बघू उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थी जे नमूद करते आहेत ते शिक्षण वर्ग ज्यांनी यांना सगळ्यांनी सपोर्ट केला आपल्या सर्वांचे मनापासून इथे सगळे उपस्थित राहिले त्यांच्याकडे आभार व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्दांना सुरुवात करतो. 5 मिनिटाची वेळ दिलेली यांनी लवून म्हणून वाटतं जास्त वेळ घेतला आणि असे लवून हो मार्गदर्शन चांगलं करतात आणि त्यातल्या त्या त्यांनी येतात शेती इथे सुरू करून टाकलं आपला कार्यक्रम तरी कसो. आज सर्वात महत्वाचं आज या विद्यार्थ्यांचा गुरुवारी सत्कार इथे करण्यात आला. मला एक खंत सुद्धा इथे वाटते की आपला समाज या तालुक्यामध्ये काही थोडासा नाही की आपण दुर्बल म्हणू द्या. एखाद्या राजकीय पक्षाची सत्ता आपण हलवू शकतो एवढी तरी आपली मजबूत ताकद आहे. आजचा हा कार्यक्रम आपण केसरिया प्रतिष्ठानच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा धक्का ठेवला. सर्व समाज बांधव कमी प्रमाणात का होईना कार्यक्रम आले कारण आपला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आपले गुरुवर्य जनाजी महाराज आहेत, चैतन्य बापू साहेब
राष्ट्रपती चालूदार तिथे गुलाब राजपूत सभापती नवल राजपूत जे कार्यक्रमाचे शिल्पकार आहे आपले डी एस पाटील सर प्रवीण पाटील सर अक्षय शुभम आणि आपले आदरणीय गोवाडी राजू आपले सर्व जे मेहनत घेतात त्यांचं त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि त्यांच्या मागे ते खंबीरपणे उभे असतात त्यांचे सचिन बोमाडे हे कायम त्यांना असं वाटतं की समाजाची एकजूट झाली पाहिजे अतिशय त्यांचं अनुभव वगैरे सगळ्यांना असतं हा कार्यक्रम जो आपण घडवला जो कार्यक्रम घेत असतो त्याला किती त्रास होतो कारण तुम्ही बोलून दाखवू शकतात तुम्ही बोलून दाखवण्यासाठी आम्ही फोन लावतो फोन लावावा लागतो आमच्या भागांना आम्ही आपण राजकीय समाजात जन्माला आलो इथे सरकार आम्हाला धर्माची बाब आहे परंतु आज तालुक्यामध्ये बघा किंवा जिल्ह्यात बघा आज हे तुमच्यामुळे आम्ही या इतक्या मोठ्या पदावर बसू शकतो तेथे जमलेले आपले महामंडेश्वर महाराज जनार्दनजी महाराज श्याम चतुर्वेदी महाराज आपले तालुक्याचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विलास भाऊ काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकरभाऊ आपले सभापती नवल भाऊ दिनेश पाटील सर सिद्धुनिया सर व येथे जमलेले माझे समाज बांधव आणि जे दोन गौरव साठी येथे ज्यांनी आर्थिक परिश्रम केले ते माझे विद्यार्थी मित्र पालकवर्ग बंधू बहिणी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे यश कधीही सहज प्राप्त होत नाही त्यासाठी आपल्याला अथक मेहनत करावी लागते एक जिद्द शिकाटी ठेवावी लागते त्यानंतर आपण यशापर्यंत पोहोचतो आणि आपण जेव्हा यशापर्यंत पोहोचतो की तेव्हा आपण सुद्धा एक आपल्या गुरुजनांचं जे आपले आई वडील आहे त्यांचा सन्मान राखला पाहिजे जे आपल्याला आज मिळाले ते फक्त आपल्या गुरुजनांमुळे आणि आई वडिलांच्या भगवान पाठिंब्यामुळे त्यासाठी आपल्याला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि जे आपण येथे सगळे समाज बांधव एकत्र होतात हे आम्ही दोन वेळेस सुद्धा मी इथे येऊन गेलो आहे आज इकडे सारोपाच्या सोबत आलो होतो आणि इकडे तिकडं अप्पा होते तेव्हा पण आलो होतो तेव्हा पण आपण चांगला एक उपक्रम समाजाचा राबवला होता तेव्हा सुद्धा चांगली गर्दी होती आपण जे विद्यार्थ्यांना सत्कार करतो गुरुगौरव करतो त्यामुळे त्यांना सुद्धा एक जिद्द तयार होते आणि ते कॉम्पिटिशनमध्ये आपल्यासाठी उतरतात आणि एक समाजाचं नाव रोशन करतात असं मित्रांनो आपल्याला भविष्य काळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरुमे देव सर्व कार्य सुचव सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कृते सर्वांच्या हृदयात चैतन्य स्वरूपाने विराजमान परमकृपालू परमेश्वराला नमस्कार करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी त्यांना शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित मंचावर श्रद्धे श्याम चैतन्यजी आणि संपूर्ण उपस्थित मंच सर्वांना मनापासून अभिवादन करतो. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित सर्व अतिथींना मनापासून अभिवादन करतो आणि ज्या मुलांचा पूर्ण गौरव झाला त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भावी वाटचालीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आजचा सुंदर असा प्रसंग आहे की यानिमित्त आपण एकत्रित बसलो आहोत आणि खूप चांगल्या विषयावर आपण चर्चा करतो आहोत आणि ज्या ज्या वेळी मंथन होत असतं नक्कीच त्या त्यावेळी अमृताचंही निर्माण होत असतं. म्हणून सातत्याने हे मंथन चिंतन अपेक्षित आहे.
अमृत प्राप्तीसाठी, कारण की जोपर्यंत ती अमृत प्राप्ती होत नाही ते तेज आपल्या प्रत्येकाला प्राप्त होऊ शकत नाही, आणि ते तेज जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण दानवांचा सामना करू शकत नाही. त्यामुळे समाजाने एकत्रित येणं आणि मंथन करणं अपेक्षित आहे. म्हणून अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक व्यक्तीला जोडणं अपेक्षित आहे. आपल्यामुळे समाज असतो आणि समाजामुळे आपण असतो. म्हणून आपली मजबूती समाजाची मजबूती असते आणि समाजाची मजबूती ही देशाची मजबूती असते. म्हणून आपण प्रत्येकाने संघटित होणं, एकत्रित होणं अपेक्षित आहे. कोणत्याही झाडाचं पान तोपर्यंत सुंदर दिसत असतं, तोपर्यंत ते सुरक्षित असतं जोपर्यंत ते झाडाशी संलग्नित आहे. आणि जेव्हा ते पान त्या झाडाला सोडत असतं तेव्हा त्याची सुरक्षिताही नसते आणि त्याची सुंदरताही नसते. म्हणून राजपूत समाज हे एक झाड आहे, एक खूप भला मोठा वटवृक्ष आहे आणि आपण सर्व त्याचे पान स्वरूप सदस्य आहोत. आपली तोपर्यंतच शोभा आहे, तोपर्यंतच आपण सुरक्षित आहोत जोपर्यंत या वटवृक्षाशी आपण स्वतः जोडून घेणार आहोत, जोडून ठेवलंय तोपर्यंत. म्हणून समाजातील एक एक व्यक्ती महत्त्वाचा आहे. आम्ही प्रत्येक व्यक्तीला माणसाला जोडायचा प्रयत्न केला पाहिजे. पूर्वी मला आठवतं लहानपणी प्रत्येक शिक्षक एक दृष्टांत द्यायचे की एका विद्यार्थ्याला सांगितलं की तो भारताचा नकाशा फाडला शिक्षकाने आणि सांगितलं की तू आता हा नकाशा जोडायचं काम कर. त्याला तो जोडता येईना, महाराष्ट्र कुठे, गुजरात, मध्य प्रदेश, ते जोडता येईना. मग त्याला शिक्षकाने सांगितलं असं कर, ही सगळी कागद फाटलेली उलट कर. उलट केली त्यावर एक माणसाचं चित्रही फाटलेलं होतं. शिक्षकाने सांगितलं एक काम कर, आता भारताला जोडणं तुला कठीण पडतंय, माणसाचं चित्र जोडता येईल ना, ते सोपं आहे. कान कुठे असतात, हात कुठे, पाळी कुठे, नाक कुठे असतं तुला माहीत आहे. म्हणे हो, माणसाला जोड. मग त्याने उलट कागद करून माणसाचं चित्र जोडलं. मग गुरुजींनी सांगितलं आता उलट कर. उलट करून बघितलं तर भारत जोडलेला होता. याचा अर्थ या भारताला संघटित, या भारताला एकत्रित करायचं असेल तर आपल्याला माणूस जोडला पाहिजे. मग माणूस म्हटलं ना की तो गरीब नसतो, माणूस म्हटलं की तो श्रीमंतही नसतो, आणि माणूस म्हटलं की त्याचा कोणता पक्षही नसतो, तो माणूस असतो. मला हाही आनंद आहे की जेव्हा समाजाचं काम आहे तेव्हा सर्व पक्ष एकत्रितपणे मंचावर उपस्थित आहेत. मी माझी प्रसन्नता व्यक्त करतो. दुसरं म्हणजे जोपर्यंत मी इथं ऐकत होतो की सगळ्या पक्षाचे तालुका जिल्हाध्यक्ष राजपूत समाजातूनच जात आहेत, ही पण उल्लेखनीय बाब आहे. याचा अर्थ तेव्हा किंवा आज, इतिहासात किंवा वर्तमानात राजपूत समाजाने या देशाचं, मग ते राजकीय असो या धार्मिक, नेतृत्व करावं अशी आजही मानसिकता या देशाची आहे. फक्त त्या योग्य आम्ही स्वतःला बनवलं पाहिजे, आम्हाला ते निर्माण केलं पाहिजे. मी फार यात 40 मिनिटं लिहिली आहेत पण मी 40 मिनिट नाही बोलणार. अनेक गोष्टी बोलायच्या आहेत तेव्हा आपण एक समाज या विषयावर बोलूया निवांत, कारण आता समोर विद्यार्थी पण आहेत ज्यांचं वय 18, 19, 15 असं आहे आणि असे वडील पण आहे ज्यांचं वय 50 वर आहे. आणि वयानुसार बोललं वक्त्याने
तर श्रोत्याला त्याचा आनंद घेता येतो. म्हणून आता मला सगळ्यांच्यासाठी बोलायचं आहे की मोठ्यांनाही कंटाळा येऊ नये आणि लहानांनाही कंटाळा येऊ नये. महाभारतातलं एक दृष्टांत आहे, मी संकेतिक बोलतोय तुमच्याशी, फक्त इशारा देतोय आणि तुम्ही समजदार आहात. समजदार को इशारा काफी होता. महाभारतातील दृष्टांत आहे, कौरवांनी कपटाने पांडवांना वनवासात पाठवले, द्युतक्रीडन हरवलं, 12 वर्ष वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. अज्ञातवासाचा नियम होता की अज्ञातवासात जर आम्ही तुम्हाला शोधलं तर परत 12 वर्ष तुम्हाला वनवासात जावं लागणार असा नियम. 12 वर्ष वनवासाला निघाले, त्या 12 वर्ष त्या वनवासात असताना दुर्योधनाने विचार केला की ह्यांना जर वनवासात असतानाच पांडवांना जर आपण संपवलं, कुणाला कळणारही नाही तिथे आपण यांची हत्या केली जमला, तर पुढचे सगळे प्रश्न मिटतात. म्हणून दुर्योधन आपलं सैन्य घेऊन निघाला. तो सैन्य घेऊन जात असताना रस्त्यात पांडवांचा मित्र, खास युधिष्ठिराचा मित्र गंधर्व, त्याने बघितलं एवढं मोठी सेना घेऊन दुर्योधन कुठे जातोय. तर त्याच्या गुप्तहिरांकडून समजलं की पांडवांना मारण्यासाठी, कपटाने मारण्यासाठी दुर्योधन जातोय. हे नियतीच्या विरोधात होतं, नियमाच्या विरोधात होतं. गंधर्वाने विचार केला, पांडव माझे मित्र आहे आणि माझ्या मित्रांना कपटाला हा कपटाने मारायला जातोय, मला माझ्या मित्रांची मदत केली पाहिजे. त्याने पुरुषार्थ केला, त्याने युद्ध केलं त्या सेनेशी आणि त्या सर्व कौरव सेनेला त्याने बांधून ठेवले. गंधर्वाने त्यांच्या मित्रांनी त्यांना सोडलंच नाही. हा निरोप युधिष्ठिरांच्याकडे पांडवांच्याकडे गेला की आपल्या भावंडांना आपल्या मित्राने बांधून ठेवलंय, त्याच्या कैदेत ठेवलंय. हे जेव्हा युधिष्ठिराच्या लक्षात आलं तेव्हा युधिष्ठिराने आपल्या भावांना बोलवलं, पांडवांना बोलवलं आणि पांडवांना बोलवून सूचना दिली, विशेष भीमाला सूचना दिली. भीमाला सांगितलं की तू माझ्या सूचनेचं पालन कर असं युधिष्ठिराने सांगितलं आणि भीमाने सांगितलं की दादा आपण जशी आज्ञा द्याल त्या पद्धतीने मी काम करेल. तर तेव्हा भीमाला आज्ञा दिली की तू तिथे जा, गंधर्वानी आपल्या भावंडांना बांधून ठेवलंय, तर तू तिथे जाऊन त्यांची सोडवणूक कर. या वर्या प्रसंग लक्षात येतोय तुमच्या? हो म्हणा, माझ्या समाधानासाठी. मी तुम्हाला म्हटलं समजदार आहे, तुमच्यासच समजदार झाला तुम्ही. प्रसंग लक्षात येतो तुमच्या तर कळेल मला काय तुमच्याशी बोलायचं. पांडवांची हत्या करण्यासाठी निघालेल्या कौरव सेनेला पांडवांच्या मित्राने गंधर्वाने बांधून ठेवलं. युधिष्ठिराच्या लक्षात आलं, भीमाला बोलवून भीमाला सांगितलं जा आणि आपले भावंड कौरव त्यांना बांधून ठेवले, कैदे ठेवले, त्यांची सुटका कर. भीम 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 म्हणतो मरू दे ना त्यांना दादा, ते आपल्याला मारायला येत आहेत, आपली हत्या करत होते, त्यांना तसंच असलं पाहिजे. तेव्हा युधिष्ठिराने सांगितलं भीमा असं नाही, आपल्याला त्यांची मदत केली पाहिजे, त्यांची सोडवणूक केली पाहिजे. आता दादा ऐकत नाही धर्मराज, म्हणून मग भीमाने विचारलं की असं का, ते आपल्याला मारायला येत असताना उलट आपल्या मित्राने आपल्याला मदत केली, त्याच्याशी आपण युद्ध करून ह्यांना सोडवायचं जे आपली हत्या करणार होते. म्हणे हो असंच करायचं, पण दादा याचं कारण काय? तेव्हा युधिष्ठिराने उत्तर दिलं, ते उत्तर तुमच्याशी मी बोलतोय ते महत्वाचं आहे. युधिष्ठिराने सांगितलं बघ भीमा, ते आपल्याला मारायलाच येत होते, परंतु त्यांचं आपलं भांडण हा आपला घरगुती वाद आहे,
यामध्ये तिसऱ्यांनी येण्याची गरज नाही. जेव्हा आपले वाद असतील ना कौरव आणि पांडव, तेव्हा आपण एक आपण ते 100 आपण 5 आहोत. आणि जेव्हा आपल्या कुळावर आपल्या या कौरव आणि पांडव परिवारावर कोणी आक्रमण या पद्धतीने करत असेल तर त्याला समजलं पाहिजे आपण 105 आहोत. आपल्या घरात भांडण असेल तेव्हा 5 आणि 100, पण जेव्हा परिवारावर आघात येईल तेव्हा आपण 105 असलो पाहिजे. तेव्हा आपल्याला लढता येतं, समाज टिकवता येतो, तेव्हा देश टिकवता येतो, तेव्हा या समाजाच्या उज्ज्वल परंपरा संस्कार टिकवता येतात. लक्षात ठेवा. म्हणून आम्हाला कोणत्याही पद्धतीने, मग ते पक्षाचे वाद असतील, ते वेगळे कोणतेही वाद असतील, ते समाजात येता कामा नये. त्याच्याने समाजाचं नुकसान होता कामा नये. हो, समाजाचं नेतृत्व प्रत्येक पक्षात असावं ही चांगली गोष्ट आहे, परंतु ते प्रत्येक नेतृत्व आणि त्या प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाने समाजाला जोडण्यासाठीचीच प्रयत्न केले पाहिजेत. जसं चित्र या ठिकाणी आपण आज बघतो, कारण जेव्हा तुम्ही काँग्रेसचे तालुका अध्यक्ष असता तेव्हा तुम्ही वेगळे असता, तुम्ही ज्या पक्षाचे अध्यक्ष आहात त्यावेळी तुमची भूमिका वेगळी असते, तेव्हा पक्ष तुम्हाला मांडायचा असतो. पण जेव्हा विषय समाज येतो त्यावेळी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी विसरून गरिबी श्रीमंती आम्ही हे सगळ्या भिंती तोडल्याशिवाय आम्ही एकत्रित येऊ शकत नाही. आज या देशाला, या देशाच्या संरक्षणासाठी, या देशाच्या सुरक्षिततेसाठी आज राजपूत समाजाच्या संघटनाची गरज आहे. आणि ह्या नेहमी आत्मविश्वासाने यासाठी बोलतोय की आपलं त्यासाठी आपला जो भूतकाळ आहे, आपला जो इतिहास आहे, की ज्या ज्या वेळी या राष्ट्रावर धार्मिकते संबंधात किंवा राजकीय संदर्भात किंवा देशांतर्गत देशाच्या बाहेर ज्या ज्या आपदा आल्या त्या त्या वेळी या देशाला या राजपूत रक्ताने वाचवलंय, राजपूत समाजाच्या बलिदानाने या देशाला, या देशातील धर्माला वाचवलंय. म्हणून आजही त्या बलिदानाची, त्या समर्पणाची, त्या आत्मविश्वासाची, त्या ताकदीची त्या देशाला, त्या देशातील प्रत्येक धर्माला गरज आहे, आवश्यकता आहे. आणि म्हणून आपला जो भूतकाळ आहे, आपलं जो काही इतिहास आहे, तो डोळ्यासमोर ठेवून आपण भविष्यात प्रयत्न करूया. मी या समितीला धन्यवाद देतो या आयोजनासाठी. पूर्वी महाराणा प्रतापांच्या जयंतीचं एक यशस्वी आयोजन झालं, त्यावेळी पण मला आग्रह होता, पण त्यावेळी कुठेतरी मी अहमदाबादला तेव्हा एक संघाचं शिबिर सुरू होतं आमच्या मातृसंस्थेमध्ये, तर त्यावेळी मी तिथे असताना मी येऊ शकलो नाही तेव्हा. आणि माझी पण इच्छा, कार्यक्रमाचं स्वरूप लहान आहे मोठं आहे ते माझ्यासाठी महत्त्वाचं नाही, पण मलाही वाटलं की मी फक्त सल्ले दिले तर काही होणार नाही, पण होईल तेवढा वेळ देऊन तुमच्यासोबत मी उभा राहिलो तर थोडं थोडं पुश केलं तर तुमच्यातील हे संघटन, तुमच्यातील हा उत्साह वाढेल. आणि माझी उपस्थित राहण्याची भूमिका फक्त एवढीच आहे की बऱ्यापैकी बॅलन्स राहावा, कारण माझी भूमिका न्यूट्रल आहे, माझा पक्ष फक्त माणुसकी आहे. आणि मला पण आवडतं, कारण आज आपण आपल्याच माणसाचं कौतुक करायला विसरतो, बाकी सगळ्या जगभर त्याचं कौतुक होतं, पण आपल्या माणसाचं, आपल्याच माणसात कौतुक विसरतो समाज बऱ्याचदा. म्हणून या छोट्या छोट्या कार्यक्रमाची आवश्यकता आहे. आणि दुनियेत किती मोठे सरकार होत असतील, परंतु जेव्हा आपल्या परिवारात, आपल्या समाजात, जिथं लहानपणापासून जन्मापासून आपल्या संवेदना जुडलेल्या असतात, आपल्या भावना, आपण ती जीवाला जुडलेला असतो, त्या परिवाराने केलेला हा छोटे खाने सत्कार फार विश्वव्यापी काम करण्यासाठी उपयोगात येत असतो. प्रार्थना करतो सर्वांनी जे यश संपादन केलं आपल्या मेहनतीने, तुमच्या त्या कार्याला मी धन्यवाद देतो. आणि पुढेही आज तुमचा जो सत्कार विद्यार्थ्यांचा केला आहे हा अपेक्षेने केला आहे, की तुमचा सत्कार करून समाजाला अपेक्षा आहे तुम्ही आणखी पुढे शिकावं
नावलौकिक करावं आणि तुमचं पर्यायने समाजाचं नाव तुम्ही रोशन करावं या अपेक्षेने या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.